शहरामध्ये आज आपण जागतिक महिला दिन या ठिकाणी साजरा करतोय. राजमाता जिजाऊ महिला विकास मंच वर्ष आपण या ठिकाणी सर्व मंडळी सत्तेत असताना व्यासपीठावर आदरणीय सुमित्राबाईंनी श्रद्धा ज्यांना त्याच्यासाठी पुरस्कार दिला त्याचा सन्मान घेण्यात द्या. विखे मॅडम त्याचे पती माझे मित्र आहेत. आदरणीय नवीनबाईच्या स्पर्धेमध्ये ज्यांना नवीनबाईचा त्या मुलांनी डोळास उपस्थित आपण सर्व सन्मान्य व्यासपीठ विशेषपणे अलका सर्व मैत्रिणी आपण सर्व महिला मंडळी आज मी ज्यांना मिस करते माझ्या सौभाग्य होते सौभाग्याची सीमा सरवले. स्वतः मला आवडतो त्यांनी यांच्या व्यासपीठावर प्रथम मी आजोबा झालो त्या आजी झाले आहे. मागच्या वर्षी आजी माई दोन तासल्या होत्या आणि मला सर्वांनी व्हिडिओ पाठवला. तुमच्या सहभागीमध्ये अतिशय सुंदर नसतात तर त्या प्रत्येक महिला व्यासपीठ मिळावा अशी आपल्या सर्वांची अपेक्षा असते. या राजमाता जिजाऊ कलामांसाठी सांगत करतो की या 8 वर्षामध्ये या महिलांना तुम्ही आपल्या संस्थानामधून नाचायला लावलं, तुम्ही त्यांना भावडायला लावलं, तुम्ही त्यांना आनंद व्यक्त करायला लावला आणि म्हणून अतिशय सुंदर व्यासपीठ या ठिकाणी उभा राहिला. प्रत्येक महिलांमधून त्याच्यासाठी पुरस्कार काय मला अपेक्षा बोलायला पाहिजे आहे. हो पण विकल्पामधून एमएमपी डिग्री त्यांनी घेतली शिक्षणाची उंची काढली वैद्यकीय सेवेमध्ये आपलं काम उभं करत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणं विश्वमध्ये पुणे आणि मुंबईच्या व्यवस्थित जोडणं आणि जिल्हा तालुक्याशिवाय आपल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या काय लॉकडाऊन होत आहे मुंबई आणि पुन्हा हाऊसफुल होत अशा वेळेला ज्या ड्रेस होत होत्या त्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जीवन व्यवस्थित अर्थ बनवलेला आहे. मला तुम्ही
माणसाला मुक्त करायचं आणि या पद्धतीमधून माणसाने आयुष्यामध्ये जपून करायचं तर एकदम पुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब सावित्रीबाई असते, शाहू महाराज असते, ज्योतिबा फुले असते, भगतसिंग सांगते असते, या सर्व महापुरुषांनी आपल्याला त्याग करायला शिकवलेला आहे. आणि जसं डॉक्टर कलाम साहेबांनी या जगामध्ये भारताचं स्वप्न उभं राहत असताना भारताला जर महासत्ता करायची पुरुषांच्या कांद्याला कांदा लावो, महिलांची सुद्धा ताकद वाढल्याशिवाय आपला भारत महासत्य चालणार नाही हे अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा माझ्या विषयीच्या अध्यक्ष मनापासून महिलांच्या अक्षय उपक्रमाचा गोष्टी ऑनलाईन फोकल कोणत्या प्रकारे द्या त्याच्या मला असं वाटतं की आपल्या महिलांना या गोष्टी सांगतो महिला दिनाच्या शुभेच्छा सांगतो ज्या ज्या महिलांना परिस्थितीत असताना उद्या तुमचे कोणतेही ऑपरेशन असू द्या त्या ऑपरेशन साठी तुम्ही आमच्या जे संपर्क साधा आमच्यासाठी आमच्या बाजूच्या नावाने काल मी दहा लाख रुपये दहा लाख रुपये डोक्यावर केलं
सुभाषिनी म्हणजे आज आमच्या समोर सौ सुभाषिनी सोने महिला भगिनी आमच्या सुभाषच्या पाठीमध्ये जातात. आमची मैत्रीच होत आहे की आम्ही तुमच्या पाठीमध्ये थंडी उभे आहोत. ज्या वेळेला अडचणींना आधार पडेल आधार लक्षात ठेवायचं. एसटीमध्ये आपण बसतात का? एसटीमध्ये आपण बसता का? एसटीमध्ये नाचे तुम्ही बसतो सांगा. एसटीच्या पायऱ्या पाठी नाचत त्या पाय नेहमी असत. सत्तर समय बाहेर पडायचा मार्ग आणि सत्तर समयाला तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग आहे तो आहे शिखर दादा सरळ समज सांगतो. आपल्या या मैत्रिणीसाठी आणि पुढच्या वर्षी तुमच्यातलीच एक मैत्रीण अशी आम्हाला भेटो की जिला आम्ही तेजस्वी पुरस्काराने सन्मानित करू आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.